ला ला कुकिंग करायला कोणाला नाही आवडत सगळ्यांना कुकिंग करायला आवडतं पण काय होतं की योग्य लाटणं आणि योग्य पळपट निवडा न्यूडा, निवडायचं कसा हेच माहीत नाही आपण कधीमधी काय करतो की जे लाटणं आहे लाटणं जे साईज आहे ती कधी घेऊन छोटी घेऊन येतो तर छोटी लाटण्याने काय होतं जे चपात्या आहे त्या लाटता येत नाही व्यवस्थित आणि त्याचा आकार हे गोल येत नाही तर काय करायचं आहे जे लाटण्याची जी साईज आहे ती तुम्ही मोटी है, लाटने साथ ने, साथ मोठी साईज घ्यायची आहे असे जे लाटणं आहे त्या लाटण्याच्या साह्याने चपात्या लाटायचे आहे आणि ही साईज मोठी घ्यायची आहे जेणेकरून जे चपात्या आहे जे आपल्या पळपटावर पूर्ण ते लाटणं फिरलं पाहिजेल आणि चपात्या व्यवस्थितपणे गोल येतात आता काय करायचं आहे की तुम्ही लाटणं निवडताना काय करायचं आहे की जे छोटे साईजची लाटणे असतात ते तुम्ही निवडू नका जे मोठे साईजची जे लाटणं असतात आणि त्याची रुंदी लांब असली पाहिजे आणि एक हितभर तरी असली पाहिजेल तर तुम्ही बघू शकता की हितभर म्हणजे मोठे पुरी हितभर असली पाहिजे ती हितभर असल्याने काय होतं की लाटण्याच्या ज्या चपात्या करायला आपण चपात्या करतो तर चपात्या गोल आणि व्यवस्थित येतात तर अशा प्रकारे तुम्ही लाटणं निवडताना की लाटणं मोठ्या साईजचं निवड निवडले पाहिजे छोट्या साईजचे जे लाटणं आहे ते निवडू नका आणि लाटणं निवडताना की अशा प्रकारची लाटणं निवडली पाहिजे की ज्याची साईज मोठी असली पाहिजे आणि ला असे जे लहान लाटणे आहे त्याची साईज छोटी असते आणि चपात्या व्यवस्थित येत नाही तर आपलं काय करायचं आहे ज्याची जी साईज आहे ती मोठी साईज बघायची आहे ती जेणेकरून चपात्या व्यवस्थित येतील नीट येतील आणि नरम येतील आणि सुद्धा अशा पद्धतीने लाटण्याची आपल्याला निवड करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राइब करायला विसरू नका मीना वर प्रत्येक चे वीडियोस तुम्हाला पाहायला भेटतील तर अशाच पद्धतीने तुम्ही लाटण्यांची निवड करावी की छोटी साइज घेण्यापेक्षा मोठी साईजची जे लाटणे असतात त्याने योग चपात्या योग्य आणि व्यवस्थित होतात परत भेटूया